आणि आता पाहणारोत सविस्तर दमदार 10 महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंगळवारी एका सर्वेच्या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली। या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं दाखवण्यात आलंय आणि त्यामुळे या जाहिरातीवरून युतीत धुसफूस सुरू झाली आहे। राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली सर्व दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली। शिंदे आणि मोदींच्या फोटोसह छापलेल्या या जाहिरातीत एक सर्वेक्षण अहवाल मांडण्यात आला। यानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला मुख्यमंत्री पदी पाहायचं आहे तर 23.2% जनतेला फडणवीसांना मुख्यमंत्री पदी पाहायचं आहे। या जाहिरातीमध्ये सर्वेचे आकडे दाखवत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं दाखवण्यात आलंय। या जाहिरात बाजीमुळे भाजप नाराज झाल्याचं समोर आलं तर शिवसेनेनं सारवासारव केली आहे। कुणाचं महत्व कुणामुळे कधीच कमी होत नाही। मी जर उद्या कुणाला कमजोर समजलं तो कधीच कमजोर होत नाही आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे। सर्वेचे आकडे आणि त्याच्या फ्रंट पेज जाहिरातीमुळे भाजप शिवसेना युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। प्रमुख दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींना भविष्यामधील युतीच्या राजकारणाचे संकेत दिलेले आहेत। आगामी निवडणुका आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार याबाबत सूचक इशारा या जाहिरातीमधून दिल्याची चर्चा आहे, त्यामुळे युतीचे पुढचे मुख्यमंत्री शिंदेच असणार का याबाबतही चर्चा सुरू झाल्या। आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशात नरेंद्र अन राज्यात देवेंद्र अशी घोषणा दिली जात होती। 2019 निवडणुकांआधी याच घोषणेसह महाजनादेश यात्रा काढत फडणवीसांनी राजकीय वातावरण ढवळून काढलं होतं, मात्र आता या घोषणेला शिंदेच्या शिवसेनेनं छेद दिलाय। या जाहिरातीत मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना 26.1% तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2% लोकांनी पसंती दिल्याचं नमूद करण्यात आलंय। राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, आता ही नवी घोषणा पुढे आलेली आहे आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल। हे लोकांनी मनापासून अभिनंदन केलेलं आहे, फोटो असेल नसेल पण आम्ही दोघही लोकांच्या मनामध्ये आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं। सत्तांतरानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, मात्र केंद्रीय भाजप नेतृत्वानं शिंदेंना मुख्यमंत्री करत धक्का दिला। मात्र काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी पुन्हा येईनचा नारा देत मुख्यमंत्री पदाची इच्छा दर्शवली होती, मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं जाहिरातीच्या माध्यमातून फडणवीसांना शह दिल्याची चर्चा रंगली आहे। राज्यामधील प्रमुख दैनिकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवरून सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगलेली आहे आणि या जाहिरातीमुळे शिंदेच्या शिवसेनेला घेरण्याचं आयतं कोलित विरोधकांच्या हाती लागलेलं आहे। महाविकास आघाडीनं ही जाहिरात आणि सर्वेवरून जोरदार हल्ला बोल केलाय। राज्यातील प्रमुख दैनिकातील पहिल्या पानावर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो झळकतोय। राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशा मथळ्याखाली प्रसिद्ध जाहिरातीत फक्त मोदी आणि शिंदेंचा फोटो आहे, मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो गायब आहे। त्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय। रोज आपल्या बाळासाहेबांच्या नावाला जी पोपटपंची सुरू आहे ना, आज त्यांचा मुखवटा त्यांचं घेऊन उरा पडलं। पहा तुम्ही स्वतःचाही फोटो टाकला, परंतु आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळलेला आहे। हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? या जाहिरातीमुळे युतीत सुंदोपसुंदी सुरू झाल्याची चर्चा आहे, तर सत्ताधारी भाजप शिवसेनेला घेरण्याची संधी या जाहिरातीनं उपलब्ध करून दिली आहे। शिवसेनेचे 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप सत्तेत आली आणि त्यामुळे 40 आमदारांनी आपली ताकद ओळखण्याची गरज असल्याचं विधान शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं। कीर्तिकरांचं हे विधान भाजपवर दबाव तंत्र आहे का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तयारीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या शिवसेना आमदार खासदारांच्या बैठकीत शिवसेना खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनीही मार्गदर्शन केलंय। 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आली, 40 आमदारांनी आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे। 40 आमदार सोबत होते म्हणून महाविकास आघाडीची सत्ता गेली। 40 आमदार सोबत असले की काय होऊ शकतं याची सर्वांना कल्पना आहे, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र आणि ताकदीनं राहिलं पाहिजे असं सूचक विधान गजानन कीर्तिकरांनी केलंय। कल्याण मतदारसंघामध्ये घडलेल्या घडामोडींवरून शिवसेना आणि भाजपात तणावाचं वातावरण आहे। अशा स्थितीमध्ये सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांचं योगदान कीर्तिकरांनी अधोरेखित केलंय। यामुळे कीर्तिकरांचं हे नवं विधान म्हणजे भाजपवर दबावतंत्र आहे का याची चर्चा सुरू झाली आहे।
शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आमदार आणि खासदारांना तंबी देण्यात आलेली आहे. मतदारसंघ सोडून वारंवार मुंबईच्या फेऱ्या करणाऱ्या आमदार आणि खासदारांना मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत मतदारसंघ सोडून वारंवार मुंबईच्या फेऱ्या करणाऱ्या आमदार आणि खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून तंबी देण्याची माहिती मिळते आहे. मतदारसंघातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिलेल्या असताना वारंवार गाठीभेटींसाठी मुंबईमध्ये न येण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यात. आपापल्या मतदारसंघात ठाण मांडून बसा आणि मंजूर झालेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. मतदारसंघातील जनसंपर्क वाढवा, तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलेत. येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. शिवसेनेनं या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. या मेळाव्याचं पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलेलं असून यात वाघ निघाले गोरेगावला अशी टॅग लाईन देण्यात आलेली आहे. 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिक दरवर्षी जल्लोषात साजरा करत असतात, मात्र यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष साजरा करणार आहेत. 19 जून 1966 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा हा 57वा वर्धापन दिन आहे. शिंदेसेनेच्या शिवसेनेनं यावर्षीचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्कोमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे आणि या वर्धापन दिनाच्या मेळाव्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी पक्षाच्या आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या मेळाव्यासंदर्भात शिवसेनेकडून पोस्टर जारी करण्यात आलेलं आहे. या पोस्टरमध्ये वाघ निघाले गोरेगावला अशी टॅगलाईन देण्यात आली. या मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असणार आहे. एक सर्वे आणि त्यावर छापून आलेल्या जाहिरातींवरून राजकारणात आपलेल्या आता आणखी एक अहवालाची चर्चा सुरू झालेली असून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण हा अहवाल आहे काँग्रेसचा. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेला अजून सुरुवात झालेली नाही, पण त्याआधीच तिन्ही पक्षांकडून त्यांची दावेदारी जाहीर केली जाते. राज्यातील 2-4 जागांवरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. पण याच ओढाताणीमध्ये आता महाराष्ट्र काँग्रेसनं एक अहवाल पक्षश्रेष्ठीनं दिला, ज्यात 48 पैकी 21 लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आलाय. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, शिर्डी, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि मुंबईतील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. 40 लोकसभा आणि 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची परिस्थिती खूप चांगली आहे. काँग्रेसनं पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर करून जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही राहण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे या अहवालाचा महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा इथे एका केमिकल टँकरनं पेट घेतला. केमिकल पुलाखाली पडल्यामुळे आग लागून 4 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले. या आगीनंतर ठप्प झालेली वाहतूक 5.5 तासांनंतर पूर्ववत झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आग डोंब पाहायला मिळाला. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमाराला लोणावळा ते खंडाळा दरम्यान पुणेगाव पुलाजवळ केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला आणि टँकर पलटी झाला. त्यातील केमिकल रस्त्यावर पसरलं. टँकरनं पेट घेतल्यानंतर पुणेगाव पुलाखाली काही वाहनं जळाली, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आगीचे लोळ उसळले होते. या दुर्घटनेत 4 जण ठार तर 3 जण जखमी झाल्यात. कर्मचारी तो आग बुजवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यात ब्लास्ट झाला मोठा. त्या ब्लास्ट मध्ये तो सेटल झालेला आहे एक विद्यार्थी आणि त्या केमिकल खाली पडल्यामुळे ना खाली मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मदत कार्यामध्ये सहभाग असलेला एक क्रेनही या आगीत जळून खाक झालाय. आयआरबी कर्मचारी, देवदूत रेस्क्यू टीम आणि महामार्ग पोलीस अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरू करण्यात आली. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटामध्ये टँकरचा अपघात झाला. या अपघातानंतर टँकरनं जागीच पेट घेतला. या अग्नितांडवामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूकही ठप्प झाली होती. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती केमिकल टँकरला आग लागल्यानं अनेक प्रवासी ताटकळले. यात अनेक वाहन चालकांसह लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोळंबले, त्यामुळे या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक तासांचा प्रवास करून पुढे निघाले होते आणि त्याचवेळी ही घटना घडल्यानं या नागरिकांना पिण्याचं पाणी आणि खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ धावून आले. स्थानिक ग्रामस्थांकडून पिण्याचं पाणी, जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करत माणुसकीचं दर्शन घडलं. त्यामुळे एक्सप्रेस वेवर अडकलेले प्रवासी आणि वाहन चालकांनी स्थानिक ग्रामस्थांचे आभार मानले. मीरा रोड हत्याकांडाच्या तपासामध्ये आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सरस्वती वैद्यनं विष पिऊन आत्महत्या केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं होतं, मात्र आता याबाबत नवीन माहिती देखील समोर आलेली आहे.
सरस्वती वैद्य यांच्या हत्येपूर्वी आरोपी मनोज सानेनं बोरिवलीतील नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आलंय. सोमवारी पोलीस आरोपी सानेला बोरिवलीच्या बाभई इथल्या एका नर्सरीच्या दुकानात घेऊन गेले. तिथे केलेल्या चौकशीमध्ये साने यानंच कीटकनाशक खरेदी केल्याचं उघड झालं. त्यामुळे सानेनं तिला विष देऊन तिची हत्या केली का याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. त्या ठिकाणाहून यांनी कीटकनाशक विकत घेतलं, म्हणजे ह्याने तिला पाजलं की तिने स्वतः आत्महत्या केली, याच्यावरून पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील. हत्येच्या काही दिवसांपूर्वीच आरोपी सानेनं इंटरनेटवरती कोणतं विष घातक आहे याची माहिती शोधल्याचं त्याच्या मोबाईलमधून समोर आलंय. याशिवाय सरस्वतीचा मोबाईल फोन देखील तो स्वतःजवळच ठेवत असल्याचं सिद्ध झालंय. या काळामध्ये तो डेटिंग ॲपद्वारे काही महिलांशी चॅट देखील करायचा, तसंच तो मोबाईलवरती पॉर्न व्हिडिओ देखील बघत असल्याची माहिती समोर येते. राज्य मंत्रिमंडळानं शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10,000 रुपयांची वाढ होणार आहे, तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दरानं तत्काळ मदत करण्यात येणार असून 1,500 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात दिलाय. या शेतकऱ्यांना सुधारित दरानं तत्काळ मदत करणार असून 1,500 कोटीस मान्यता देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सुधारित दरानं मदत मिळणार आहे. नवीन सुधारित दराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी 8,500 तर बागायत जमिनीसाठी 17,000 रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनामध्ये 10,000 रुपयांची वाढ करून ते थेट 16,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा, तसंच 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. स्वातंत्र्य सैनिकांना घरासाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढवण्यात आली आहे, तसंच चिमूर आणि शिर्डी इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या भाविक वारकऱ्यांसाठी सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या गाड्यांसाठी टोलमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. 1 जूनला राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं आदेश जारी केले आहेत. गाडी क्रमांक, चालकाचं नाव असा मजकूर नमूद करून अत्यावश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स पुरवण्याचे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. पंढरपूरला जाताना आणि पुन्हा पंढरपूरवरून येताना 13 जून 2023 पासून ते 3 जुलै 2023 पर्यंत टोलमाफीची सवलत लागू असणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे. ही सवलत पालखी, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठीच असणार आहे. आषाढी एकादशी निमित्तानं असणाऱ्या पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं टोल नाक्यावर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याशिवाय परिवहन विभागाला देखील जादा बसेस सोडण्यास सांगण्यात आलंय. काळ मृदुंगाचा गजर, हाती भगवी पताका आणि मुखी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जय घोष करत वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्या. हा पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये विसावलाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम पुण्यात आहे. पुण्यामध्ये पालखींचा मुक्काम असल्यामुळे पुण्यातील वातावरण भक्तिमय झालंय. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नानापेठ इथल्या निवडुंग मंदिरात आहे, तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानीपेठेतील पालखी मंदिरात आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या भावनेनं सगळे पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहेत. बुधवारी तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेनं मार्गस्थ होईल, तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होईल. बिपर जॉय चक्रीवादळ येत्या 15 जून पर्यंत गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि यापूर्वी चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागलेला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती गुजरात सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. बिपर जॉय हे चक्रीवादळ अजूनही अरबी समुद्रात घुंगावत असून त्याची तीव्रता अद्यापही कायम आहे. अरबी समुद्रामध्ये सर्वाधिक काळ वास्तव्य केलेलं हे चक्रीवादळ येत्या 15 जून पर्यंत उत्तर गुजरात किनारपट्टीवरती धडकेल असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आलाय. या चक्रीवादळाचा प्रभाव गुजरातच्या किनारपट्टी भागात दिसून येतोय. समुद्राला उधाण आलेलं आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. गुजरातच्या काही भागामध्ये पावसाच्या सरीही कोसळल्यात. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारीही घेण्यात येते. जवळपास 20,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनीही याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. केंद्र सरकारही गुजरातमधील परिस्थितीवरती लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आलंय. अरबी समुद्रामधील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबई, कोकण किनारपट्टी आणि गोव्यामध्ये जाणवू लागलेला आहे आणि या चक्रीवादळामुळे ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहू लागलेले आहेत असाही अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे. तर या पार्श्वभूमीवरती पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलेलं आहे.
विपर्जॉय चक्रीवादळाचा परिणाम समुद्र किनारपट्टीवरती दिसून येतोय. सलग पाचव्या दिवशी कोकणातील समुद्र किनाऱ्यांना उधाण आलेलं आहे. विपर्जॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर हवेचा वेग प्रचंड वाढलेला आहे. परिणामी येथील समुद्र देखील नेहमीपेक्षा खवळलेला असून अजस्त्र लाटा किनाऱ्यावरती धडकत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणच्या समुद्र किनारपट्टीवर आता पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. गुहागरमध्ये तर किनारपट्टीवरती जाणारे मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. दरम्यान विपर्जॉय चक्रीवादळाचा वसई किनारपट्टीला तडाखा बसला. या ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी केळी आणि सुरूच्या बागांचंही नुकसान झालेलं आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार कोकण पालघर आणि मुंबई इथल्या समुद्र किनाऱ्यांवरती हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. मान्सून तळ कोकणामध्ये दाखल झाला असला तरीही मोसमी वाऱ्यांमुळे फारसा जोर नसल्यानं पुढची वाटचाल मंदावली आहे. विपर्जॉय चक्रीवादळ धडकून त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मुंबई पुण्यात मोसमी वारे दाखल होतील आणि 17 जून नंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मराठवाडा आणि विदर्भाला पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यामध्ये पावसाळा तोंडावरती आलाय. या पावसाळ्यामध्ये पेरणीसाठीच्या तयारीला बळीराजाकडून देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र या बळीराजाला लुबाडणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्यात. बोगस बियाण्यांविरोधामध्ये कृषी विभाग आणि पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील म्हसाळा इथे एका घरामध्ये कपाशीच्या बोगस बियाण्यांचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला. तिथे मोठ्या प्रमाणात बियाणे, विविध कंपनीचे बनावटी पॅकेट्स, पॅकिंग मशीन, वजन काटा आदी साहित्य आढळून आलेलं आहे. गुजरातमधून आणलेलं बियाणं पॅकिंग करून विदर्भात विकल्या जात असल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी बोगस बियाण्यांसोबत 1,55,00,000 रुपयांवर मुद्देमाल जप्त केलाय. विदाऊट विलचे जे बियाणं राहते ते आपण खरेदी करू नका. असे विदाऊट बिलचे बियाणं कुठल्याही ठिकाणी जर आपला दिसले तर पटकन टोल फ्री क्रमांक कृषी विभागनी दिलेला आहे, तिथे येऊन आपण तक्रार करू शकतो. नांदेड जिल्ह्यामधील नायगावमध्ये कृषी विभागानं 60 लाख रुपये किमतीचं सोयाबीनचं बोगस बियाणं जप्त केलेलं आहे. बियाणं घेऊन जाणारा ट्रक देखील जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं असून यापूर्वी आरोपींनी कुठे कुठे बियाणं विक्री केली आहे याचा तपास सुरू आहे. सोलापुरामध्ये एका प्रवाशाला ट्रेनमध्ये हार्ट अटॅक आलेला होता. या प्रवाशाला श्वास घेणं देखील कठीण झालं होतं आणि त्याचवेळी आरपीएफ जवान या प्रवाशासाठी देवदूत बनून त्या ठिकाणी दाखल झाले. सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूरवरून मुंबईकडे रवाना होणार होती. या गाडीच्या जनरल डब्यामध्ये प्रचंड गर्दी होती आणि त्याचवेळी गर्दीतील एका प्रवाशाला हार्ट अटॅक आला. मात्र आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत या प्रवाशाला रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढलं. प्लॅटफॉर्मवरती असलेल्या बेंचवरती झोपवून या प्रवाशाला CPR देत त्याचा श्वास मोकळा केला आणि त्याला मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलं. सादिक इस्माईल पटेल असं या रेल्वे प्रवाशाचं नाव आहे. ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान ASI अजय महाजन आणि ASI MP सिंग या दोन जवानांनी या प्रवाशाचे प्राण वाचवले. देवदूत बनून सादिक यांचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफ जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मीरा भाईंदर महापालिकेनं झाडांवरील धूळ साफ करण्यासाठी केलेली मशीन खरेदी वादात सापडलेली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर 80 लाख रुपयांचं हे मशीन कशासाठी खरेदी केलंय असा सवाल मीरा भाईंदरकर देखील विचारतात. पाऊस ठाण्याच्या वेशीवरती आलेला असताना मीरा भाईंदर महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून झाडांच्या पानांवरील धूळ धुऊन काढण्यासाठी स्प्रे मशीन आणलंय. 80 लाख रुपयांची ही मशीन झाडांवरील धूळ साफ करण्यासाठी वापरली जाणार आहे. पाऊस कधीही सुरू होईल अशा परिस्थितीमध्ये या मशीनचा वापर किती दिवस होईल याबाबत साशंकता आहे. झाडावर साचणारे धूळ देखील कमी होईल, रस्त्यावर येणारे धूळ देखील कमी होईल. त्यामुळे मीरा भाईंदर वाशांना काही धुळीचा त्रास असणारे, अलर्जी असणाऱ्या नागरिकांना देखील त्याच्यावर सुटकारा होईल. आता तो पावसाला आला, पावसाला आल्यामुळे त्या मशीनचा मला वाटतं काही उपयोग नाही. तर मला वाटतं हा पैशांचा मीरा भाईंदर नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे. बैल मेला आणि झोपा केला अशी स्थिती महापालिकेची झाली आहे. मिस्ट स्प्रे मशीन पावसाळ्यामध्ये तशीच पडून राहणार आहे. महापालिकेच्या या नियोजन शून्य कारभारावरती मीरा भाईंदरकरांकडून नाराजी व्यक्त केली जाते. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवेचा बोजवारा उडालेला आहे. रुग्णांना ठेवण्यासाठी खाटा नसल्यानं एकाच खाटेवरती दोन दोन रुग्णांना ठेवण्याची वेळ त्या ठिकाणी आली आहे. तर अनेक रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये बेवारशासारखे पडून आहेत. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास प्रत्येक बेडवरती दोन रुग्ण आहेत. ज्यांना बेड मिळालं नाही त्यांना जमिनीवरती झोपावं लागतंय. हॉस्पिटलमधील रुग्णांच्या वॉर्डचा अक्षरशः खुराडा झालाय. हॉस्पिटलमध्ये रुग्ण ठिकठिकाणी बेवारसासारखे पडून आहेत. प्रॉब्लेम आहे, यहाँ पे एक बेड पे तीन तीन सोना पड रहा. हे कमी म्हणून की काय, तर पिण्याच्या पाण्याची जागा स्वच्छ नाही. स्वच्छता गृहाची मोडतोड झालेली आहे. सफाई कुछ भी नहीं यार, पेशाब पूरा यहां पे पड़ा हुआ है, बोलो तो कोई सुनवाई नहीं है. या दुरवस्थेबाबत हॉस्पिटल प्रशासन बोलायला तयार नाही. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयाची ही अवस्था असेल तर तालुक्याच्या ठिकाणच्या रुग्णालयांची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्यानं घट होताना दिसते, त्यामुळे टायर कंपन्यांच्या समभागामध्ये तेजी आलेली आहे. MRF स्टॉकनं मंगळवारी एक नवा इतिहास घडवलाय. MRF
हा 1 लाख रुपयांचा आकडा गाठणारा भारतातला पहिला स्टॉक ठरलेला आहे. BSE वरती हा शेअर 99,500 वरती उघडला आणि सकाळच्या सत्रातील व्यवहारामध्ये 1,03,000 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 27 एप्रिल 1993 रोजी MRFच्या एका शेअरची किंमत 11 रुपये इतकी होती. 2000 साली प्रति शेअर ही किंमत 1,000 रुपये इतकी होती, तर 2012 तो 10,000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. यानंतर 2014 हा शेअर 25,000 रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर 2016 तो 50,000 रुपयांवरती पोहोचला. 2018 75,000 आणि आता 1,00,000 रुपयांचा आकडा त्यानं पार केलाय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा सविस्तर आणि वेगवान आढावा आपण दमदार 10 माध्यमातून घेतला. तर आजच्या दमदार 10 वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News 18 लोकमत.